हे घे आणखी सांग बस। अरे हे काय भाऊ इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही नादानपणा सोडतोय, मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। हा शेतकऱ्यांनो आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो मातीतलं गंधक जस्त बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगाने भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो मंद गतीने नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खत जसं कडुलिंब युक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। मामी मी शाळेला जाते बरं। शाळेला? अग पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की? अव मामी फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया, तुम्ही भी चला की? फार्म स्कूल जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खत योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत। खर्च बेताचा, लाभ मोलाचा। विदर्भात कापूस लागवडीच्या फेरनियोजनाची वेळ, बियाणी खतं उपलब्ध करून देण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना, कृषी विद्यापीठांनी स्वयंपूर्ण व्हावं कृषीमंत्री खडसे यांचं आवाहन आणि वर्धा जिल्ह्यातील शिरूळ ग्रामपंचायतीला वनश्री पुरस्कार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। खरीप पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस जुलै महिन्यात अजूनपर्यंत न पडल्यामुळे मूग उडीद अशा पिकांची सलग पेरणी शक्य नाही, त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं फेरपेरणीचं आपत्कालीन नियोजन केलं आहे। 15 जुलैपर्यंत पाऊस पडलाच नाही तर कापूस पेरणीचंही फेरनियोजन करावं लागणार आहे। खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात इत्यादी पिकांची शेतकऱ्यांनी जूनमध्ये पेरणी केली, परंतु पावसानं त्यानंतर दडी मारली आहे। यामुळे कृषी विद्यापीठानं जुलै महिन्याचे पिकांचे नियोजन केले आहे। मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणं आवश्यक होते। पाऊस नसल्यामुळे मूग उडीद सलग पेरणी आता शक्य नाही। एवढ्यात पाऊस आला तरच आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल, त्यासाठी मात्र 20% बियाणे अधिक वापरावं लागणार आहे। पावसानं ओढ दिल्यामुळे पेरणी झालेल्या पिकांच्या उगम क्षमतेवर परिणाम झाला आहे। राज्यात दुबार पेरणीचं संकट आल्यास बियाणे आणि खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। सर्व जिल्ह्यातील पाऊस स्थिती, खरीप हंगामात झालेली पेरणी आणि पीक परिस्थिती याबाबतचा आढावा मुख्य सचिव क्षत्रिय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या माध्यमातून घेतला। राज्यात 60%हून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे, मात्र 15 दिवसापासून पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांवर संकट येण्याची शक्यता आहे। सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता कृषी विद्यापीठांनी उत्पन्नाचे स्वतःचे स्रोत तयार करून स्वयंपूर्ण व्हावं अशी अपेक्षा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमोर व्यक्त केली आहे। महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची बैठक खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली। त्यावेळी विद्यापीठांना निधी वाढवून देण्याच्या मागणीवर चर्चा करताना त्यांनी हे मत मांडले। बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला। विद्यापीठांनी स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। बियाणं उत्पादनं, भाजीपाला उत्पादनं यांसारखे प्रकल्प व्यावसायिक तत्वावर राबवण्याची गरज आहे।
राज्यातल्या वनेतर क्षेत्रामध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वर्धा जिल्ह्यातल्या सिरोड ग्रामपंचायतीला सन 2013 साठीचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपरी सय्यद या ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत गटात द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. व्यक्तिगत पुरस्कारांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातले अनिल अमृत पाटील यांना प्रथम, यवतमाळ जिल्ह्यातले अमर कैजीनाथ दिनकर यांना द्वितीय आणि भंडारा जिल्ह्यातील रामधर नकटू धकाते यांना तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. व्यक्ती ग्रामपंचायत शैक्षणिक संस्था सेवाभावी संस्था आणि ग्राम विभाग जिल्हा या गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. सध्या पावसाची उघडीप असल्यामुळे शेतजमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी हलकी कोळपणी करावी व वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट यांचे आच्छादन करावे. सर्व पिकांना तुषार व ठिबक सिंचन पद्धतीने ओलीत करावे. आता बघूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. अननस कमाल 3000 रुपये किमान 500 रुपये, डाळिंबे कमाल 7000 रुपये किमान 2000 रुपये, लिंबू कमाल 5000 रुपये किमान 1950 रुपये, केळी कमाल 850 रुपये किमान 800 रुपये, पपई कमाल 1400 रुपये किमान 210 रुपये, आले कमाल 4000 रुपये किमान 2000 रुपये, संत्री कमाल 8050 रुपये किमान 7000 रुपये, बटाटा कमाल 1100 रुपये किमान 600 रुपये, कांदा कमाल 2300 रुपये किमान 800 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीम लेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल.
नायट्रोजन क्षमता 10-15% वाढेल. आषाढ वद्य सप्तमी हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभ मुहूर्त. पंढरीची वारी हे महाराष्ट्रातील हजारो लाखो वारकऱ्यांचं पुण्य पवित्र असं व्रत आहे. श्री क्षेत्र देहूवरून पंढरपूरला तुकोबारायांच्या पालखीसोबत जाण्यासाठी हजारो वारकरी देहू गावामध्ये दाखल झाले होते. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी. हे भागवत धर्माच्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक असणाऱ्या भगव्या पताका उंचावत ज्ञानोबा तुकोबाचा अखंड गजर करत टाळ मृदुंगांचा कल्लोळ करत हे वारकरी पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यात तल्लीन झाले होते. सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची देहूकर आणि विविध सामाजिक संस्थांनी मनोभावे सेवा केली. महाप्रसाद आणि अन्नदान करून विठुरायाच्या सेवेचं पुण्य प्राप्त केलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं हे 303 वर्ष. पालखी सोहळ्यानिमित्त देहू येथील मुख्य मंदिर परिसर, वैकुंठगमन परिसर, इंद्रायणीचा काठ आणि गावातले सगळे गल्लीबोळ भाविकांनी अगदी फुलून गेले होते. प्रस्थान सोहळ्याला पावसानंही हजेरी लावली असली तरी पावसाच्या धारांमध्ये आणि भक्तिरसात चिंब भिजतच वारकऱ्यांचे खेळ चालूच होते. नाचत गाऊ त्याच्या गावारे सुख देईल विसावारे. मानवी मनोरे फुगड्या घालून ते आपला आनंद व्यक्त करत होते. सनई चौघडा संबळ तुतारी अशा विविध वाद्यांच्या गजरात हे सर्व वातावरण चैतन्य लहरींनी भरून गेले. आम्ही दरवर्षी इथं पालखी सोहळ्याच्या प्रसन्नाला येत असतो. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हा सोहळा पार पडत असतो. माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तुकोबारायांच्या चांदीच्या पादुकांना अभिषेक घालण्यात येऊन पूजा करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख जालिंदर विश्वनाथ मोरे यांनी स्वच्छ वारी सुंदर वारी या संकल्पनेची माहिती दिली. या वर्षी आपल्या पालखी सोहळ्यामध्ये 330 दिंड्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांचं नियोजन पाणी आरोग्य नंतर राहण्याची व्यवस्था याच्याबद्दल आपण त्यांच्या प्रदूषण मुक्त वारी स्वच्छ वारी सुंदर वारी असं एक संकल्प करून आम्ही ती वारीचं नियोजन केलेलं आहे. देहू संस्थानचे अध्यक्ष शांताराम एकनाथ मोरे यांनी या वारीच्या वैभवशाली परंपरेबद्दल अभिमान व्यक्त केला. या वर्षी मी रथावर GPS सिस्टीम बसवलेली आहे. त्याचा उपयोग मुख्यतः आमच्या विश्वस्तांना आणि डिपार्टमेंटला जास्त होईल की पालखीचं स्थान प्रवासामध्ये नेमकं कुठे आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. मुख्य मंदिरात भक्तीचा असा महासागर उसळलेला असतानाच तुकोबारायांची पालखी गाभाऱ्यातून बाहेर आणण्यात आली आणि जो तो भाविक धडपडू लागला त्या पालखीचा खांदेकरी होण्यासाठी. मंदिर प्रदक्षिणेनंतर तुकोबारायांची पालखी मुख्य मंदिराबाहेर पडली. प्रस्थानाच्या दिवशी या पालखीनं इनामदार वाड्यात मुक्काम ठेवला. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेणे
निगमवल्ली प्रगट केली। अशा संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या पवित्र अलंकापुरी मध्ये आषाढ वद्य अष्टमीला भक्तांचा महापूर उसळला होता। निमित्त होतं संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचं। सूत्रधार तू विश्वाचा। लाडक्या पंढरीरायाच्या भेटीसाठी ही योगीराज माऊली निघणार होती आणि त्यांच्या सोबत होता वैष्णवांचा मेळा। पंढरीसी जाय तो विसरे माय बाप, अवघा होय पांडुरंग, राहे धरुनिया अंग। सगळ्या अलंकापुरीमध्ये जागोजागी देवदेवतांच्या तस्बिरींचे, पूजेच्या साहित्याचे, फुलांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते। पोलीस उपअधीक्षक संजय कुमार पाटील यांनी पोलीस व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेची माहिती सांगितली। प्रस्थानाच्या वेळेला ज्या बाकी ठिकाणांचा लोड कमी होतो, तो लोड झालेला जे कमी झालेला लोडचे अधिकारी आणि कर्मचारी पुल आउट करून प्रस्थान सोहळ्यासाठी वापरण्याचं आमचं नियोजन आहे। त्यासाठी एकूण यासाठी 2 DYSP आहेत, 17 पोलीस निरीक्षक, 50 PSI आहे आणि API आहेत, तसेच 300 पुरुष कर्मचारी आणि 80 महिला कर्मचारी यांच्यासोबत 400 होमगार्ड्स असे बंदोबस्ताला लावलेले आहेत। नव्या जागेत स्थलांतरित झालेलं आळंदीचं ग्रामीण रुग्णालय वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सज्ज होतं। ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लता पांढरे यांनी भाविकांना देण्यात येणाऱ्या औषधोपचारांविषयी माहिती सांगितली। तसेच आम्ही आळंदी शहरामध्ये 4 ठिकाणी अजून इतरत्र बाह्यरुग्ण विभाग चालू ठेवलेले आहेत, म्हणजे वारकऱ्यांच्या सोयीसाठी हे बाह्यरुग्ण विभाग आम्ही चालू ठेवलेले आहेत। तसेच आंतररुग्ण विभाग आमचा 30 बेडचं हॉस्पिटल आहे आणि आंतररुग्ण विभागामध्ये आम्ही पुरुष वॉर्ड, महिला वॉर्ड आणि एक आपत्ती निवारण कक्ष असं आम्ही 10 बेडचं असं ठेवलेलं आहे। इथे असे 30 बेड आम्ही ठेवलेले आहेत। इथे रुग्णवाहिका, प्रथमोपचार, सामान्य आजारांसाठी खास आरोग्य पेटी प्रत्येक दिंडी मालकांना आरोग्य विभागातर्फे देण्यात आली। विशेषतः पालखी सोहळ्यामध्ये लोक पिण्याच्या पाण्याचा वापर दूर दूरवर जाऊन करतात आणि जो इथला जो पाणी पुरवठा मोहीम असते त्या मोहिमेतून पाणी पित असतात, त्यामुळे आम्ही ते पाण्याचे स्रोत पहिले आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शुद्धीकरणाचं काम हे आरोग्य विभाग स्वतःच्या जबाबदारीवर करत असतो। हे काम आम्ही या पालखीच्या पूर्वी 8 दिवसच हे अगोदर पूर्णपणे करून घेतलेलं आहे। आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त वैद्य प्रशांत सुरु यांनी स्वच्छ वारी अभियानाची माहिती सांगितली। यावर्षी स्वच्छ वारी, सुंदर वारी, प्रसन्न वारी, पवित्र वारी असा उद्घोष करत आम्ही स्वच्छतेचा संदेश देत देत ही वारी पुढे जाणार आहे पांडुरंगाच्या चरणी। या वारीमध्ये स्वच्छतेचा संदेश देताना स्वच्छता अभियान हे जे आपलं राष्ट्रकृत्य समजलं जाणार आहे त्याच्यातला एक भाग लक्षात घेऊन देवस्थानांनी आपल्या वारीतल्या कोणीही उघड्यावर शौचाला जाऊ नये म्हणून मोबाईल टॉयलेट व्हॅन्स बरोबर घेतलेले आहेत। एका जनार्दनी वारी करी धन्य तोची या संसारी, अशी धन्यता अनुभवायला आलेल्या हजारो वारकऱ्यांनी माऊलीच्या संजीवन समाधीचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मनोभावे दर्शन घेतलं। अहो, पंढरीला जायचं तेही आपल्या लाडक्या ज्ञानेश्वर माऊली बरोबर, मग वारकऱ्यांच्या आनंदाला काय पारावार उरणार। हरिचरणाशी मन हे रमावे। कुंचे पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, प्रेमे आनंदे नाचती भद्रजाती विठ्ठलाचे। माऊलीच्या प्रस्थानाचा दिवस गुरुवार असल्यानं नित्यनेमाप्रमाणे प्रथम माऊलीच्या पालखीची मंदिर पददक्षिणा झाली। माऊलीचा मानाचा अश्व ज्यावर साक्षात माऊली विराजमान असते त्या अश्वाचं आगमन झालं। माऊलीच्या पालखीचे खांदेकरी होण्याचा मान खास आळंदीकरांचा असतो।
या आळंदीकरांनीही ही सुशोभित पालखी वाजत गाजत मिरवत भजनी मंडपाबाहेर आणली आणि सारा देऊळवाडा माऊली माऊली या जयघोषानं निनादून गेला. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत माऊलीच्या सोबत निघालेला हा वैष्णवांचा मेळा प्रस्थानाच्या दिवशी इंद्रायणी काठीच विसावला. ज्ञानोबारायांच्या पालखीनं मुक्काम ठेवला आळंदीत आजोळ घरी गांधीवाड्यामध्ये. नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग. जगद्गुरु तुकोबारायांची पालखी आकुर्डी मुक्कामानंतर पिंपरी मार्गे पुण्यनगरीत आगमन करती झाली आणि संतश्रेष्ठ ज्ञानदेवांची पालखी विश्रांतवाडी मार्गे पुण्यनगरीत पोचली. या पंढरपूर वारीत नव्यानंच आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची आय टी दिंडी दाखल झाली आहे. पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुणे महानगरपालिकेतर्फे वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. आज पुणे शहरामध्ये सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, त्यांना स्वच्छता त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, या दृष्टीने महानगरपालिकेने गेल्या 15 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने सुविधा त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. नक्कीच चांगल्या प्रकारची सुविधा या वारकऱ्यांना पुणेकरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळेल. पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी पालखी मार्गावर स्वच्छता राखण्याचं आणि वृक्ष लागवडीचं आवाहन. महापालिका आयुक्त या नात्याने आपण वारकऱ्यांची सोय करण्याचा प्रयत्न करतो, महापालिकेच्या वतीने जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि आमची काळजी ही असते की वारकरी जेव्हा पुण्यात असतात तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना होऊ नये. या पालखीच्या निमित्तानं व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा एक अभिनव प्रयोग करण्यात आला. समर्थ भारत युवा शक्ती अभियान आणि जाणीव संघटना यांच्या वतीनं व्यसनी आणि अंमली पदार्थांचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. वारीच्या या आनंद मेळ्यामध्ये एक वारकरी साक्षात जगद्गुरु तुकोबारायांच्या वेशातच अवतरले होते. भगव्या कुंचे पताका, पांढरा शुभ्र वारकऱ्यांचा वेश आणि दाटून आलेलं काळसर आभाळ असा सारा आसमंत भक्तीच्या रंगात नाहून निघाला होता. अशा या भक्तिमय वातावरणात जगद्गुरु तुकोबारायांच्या मानाच्या अश्वाच्या मागे तुकोबारायांची पालखी पुण्यनगरीत प्रविष्ट झाली. आकर्षक सजावट केलेल्या या रथातील पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. पंढरीरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या पालखीचा रथही पुण्यामध्ये प्रवेश करता झाला आणि अवघ्या पुण्यनगरीला भक्तीनगरीचं रूप प्राप्त झालं. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या पालखीनं पालखी विठोबा मंदिरात तर जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीनं निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम ठेवला. विकारांवर मात करत अंतरंग शुद्ध साधणारी ही वारी, भक्तीच्या वाटेनं ईश्वर प्राप्ती करून देणारी ही वारी असा हा पंढरपूर वारीतला वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीच्या मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाला. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.